राज्यामध्ये दुष्काळाची दाहकता वाढली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होईल. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होणार असून यावरती दुष्काळाच्या मुद्द्यावरती चर्चा होईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. शरद पवार बुधवारी दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर थेट वाघा बॉर्डरला गेले होते. आता त्यांची साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद होते, त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलणार याच्याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागले. मेडिकल पीजी कोर्समध्ये यंदा मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिलाय आणि या निकालाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. त्यावर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आज दुपारी 2 तास बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये मुंबई लेनवरती ओव्हरहेड गॅन्ट्रीजचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि यासाठी एक्सप्रेस वे बंद राहणार आहे.